कल्याण पूर्व शहराला पाणी पुरवठा करणारी 6 मिलीमीटर व्यासाची असलेली पाईपलाईन ही सकाळी अचानक फुटल्यानं 10 मीटर उंच पाण्याचे फवारे उडत लाखो लिटर पाणी हे वाया गेल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे. पालिकेचा कोणीही अधिकारी या ठिकाणी न फिरकल्यानं तब्बल अर्धा तास हे पाणी वाया जात होतं. अर्ध्या तासानंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही पाईपलाईन बंद केली असून रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे ही पाईपलाईन फुटली असल्याचं सांगत दुपारी 3 वाजेपर्यंत कोळसेवाडी परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती दिली आहे. कल्याण सूचकना काय इथे महानगरपालिकेने टाकलेली आतापर्यंतची खूप वर्षापासून ते पाईपलाईन टाकलेले खूप मोठे पाईपलाईन आहे. त्या पाईपलाईनमधून लाखो लिटर पाणी वाहायला गेलं आणि लाखो लिटर जे पाणी वाहायला जातं त्याचं बिल करदात्यांना पाठवून त्यांच्याकडनं बिल वसूल केलं जातं आणि महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळं हे सर्व प्रकरण होत राहतात आणि कारणीभूत महानगरपालिकेचे आता जेईंना मी आता कमीत कमी 5 ते 6 वेळा संपर्क केला तर यांनी फोन उचलला नाही आणि त्याच्यानंतर मी भोकाटेला फोन करून सांगितलं मला पाण्याचं ठिकाण लिकेजचं ठिकाण पाठवा तर मी त्यांना पाठवून दिलेलं आहे आणि असेच अनेक वेळा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आणि पाईपलाईन दुरुस्ती न केल्यामुळे असं लाखो लिटर पाणी वाहायला जातं याची ठीक आहे सर.